Is the human brain so fragile that a few big failures can destroy it? This question refers to whether the failure damages our brain. आता हा जो प्रश्न आहे की पराभव किंवा अपयश याच्यामुळे आपल्या मेंदूला इजा होते का, किंवा मेंदू आपला एवढा नाजूक आहे का की त्याच्या अशा अपयशांच्या मुळे तो डिस्ट्रॉय होईल. तर खरं सांगायचं तर मेंदू ही एक फिजिकल अशी रचना आहे, भौतिक रचना आहे. म्हणजे काय तर मेंदू हा पेशींनी बनलेला आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या स्मृती साठवण्याची, स्मृतीवरती प्रक्रिया करण्याची अशी रचना आहे. त्यामुळे ही फिजिकल स्ट्रक्चर त्याचं जे आहे ते एक आहे आणि त्याच्यामधली प्रक्रिया जी काही होते ती वेगळी आहे. ही प्रक्रिया जी होते ती कशा कशामुळे होते तर मुख्यतः मेंदूमध्ये दोन चेतापेशींना जोडणारी जी काही गॅप असते, छोटीशी एक फट असते, त्या गॅपमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे न्यूरोकेमिकल्स म्हणजे मेंदूमध्ये काही प्रकारचे स्त्राव हे जेव्हा निर्माण होतात त्या केमिकल्समधून जे काही संदेश वहन होतं, अगदी चक्क इलेक्ट्रिकल इम्पल्सेसच्या फॉर्ममध्ये हे संदेश वहन होतं, त्या इलेक्ट्रिकल इम्पल्सेसच्या माध्यमातून मेंदू आपलं काम करत असतो. मग जेव्हा अपयश येतं तेव्हा काय होतं तर अपयशामुळे किंवा एखाद्या नकारात्मक अनुभवामुळे मेंदूच्या चेतापेशी ह्या नष्ट होत नाही, चेतापेशी आहे तशाच राहतात, परंतु ह्या अपयशाचा परिणाम हा आपल्या सगळ्या ह्या चेतापेशींच्या मध्ये स्त्रवणारे जे काही स्त्राव आहेत त्यांच्यावरती काही प्रमाणामध्ये होत असतो, किंवा उलटही होतं की त्याच्यामध्ये काही बदल झाल्यामुळे आपल्या मनामध्ये नकारात्मक भावना, निगेटिव्ह इमोशन्स या निर्माण होऊ शकतात. आता याचा अर्थ असा आहे की मेंदूवरती थेट परिणाम होतो का तर नाही होत, किंबहुना हे जे काही परिणाम होतात न्यूरोकेमिकल्स मधून निर्माण झालेल्या बदलांच्यामुळे हे सुद्धा अनेकदा तात्कालिक असतात. म्हणजे अनेकदा असं होतं की आपल्याला कमी मार्क मिळाले, कोणीतरी खूप रागावलं, कोणीतरी आपला अपमान केला, आपल्या मनाविरुद्ध एखादी गोष्ट झाली की आपल्याला वाईट वाटतं, दुःख होतं, आपण डिप्रेशन मध्ये जातो. पण ज्या क्षणी एखादी घटना घडलेली असते त्यावेळेला जेवढं डिप्रेशन आपल्याला असतं, जेवढं वाईट वाटत असतं किंवा जेवढा राग आलेला असतो तेवढा काही एक दिवसानंतर, दोन दिवसानंतर, तीन दिवसानंतर तो राहिलेला नसतो, त्याची तीव्रता कमी झालेली असते. याचं कारण मुळात मेंदूमध्ये अशी रचनाच आहे की जी ह्याच्या तीव्रता कमी करण्यासाठीचे सुद्धा काही केमिकल्स ही सोडत असते, त्याला एंडॉर्फिन्स असं म्हणतात. ही एंडॉर्फिन्स जेवढ्या जास्त प्रमाणामध्ये स्त्रवतील तेवढी ती जी काही निगेटिव्ह इमोशन असते किंवा फेल्युअर आल्यामुळे, अपयश आल्यामुळे जी काही दुःखाची भावना आलेली असते ती कमी व्हायला एंडॉर्फिन्समुळे मदत होते. एंडॉर्फिन हे न्यूरोकेमिकल आहे, ते काही चेतापेशी नाहीये. त्याच्यामुळे कुठल्याही अपयशामुळे किंवा एखाद्या धक्कादायक घटनेमुळे, खूप मोठ्या प्रकारच्या मानसिक आघातामुळे मेंदूच्या रचनेमध्ये किंवा पेशींमध्ये बदल होत नाही, तर तो ह्या सगळ्या न्यूरोकेमिकल्सच्या मध्ये बदल होत असतो आणि त्याचा परिणाम हा बहुतांशी तात्कालिक टेम्पररी असा असतो. अनेकदा खूप वेळा अशा प्रकारचा अनुभव आल्यामुळे किंवा फिजिकल डॅमेज म्हणजे अपघातच झालाय, आपटलाय कुठेतरी, डोकं आपटलंय, इजा झालीय, अशा वेळेला मग न्यूरोकेमिकल चेंजेसच्या बरोबरीने काही पेशींच्या सुद्धा रचनेमध्ये बदल होऊ शकतो किंवा काही पेशी या मरून जाऊ शकतात आणि त्याचा मात्र दीर्घकालीन परिणाम हा आपल्या सगळ्या व्यवहारावरती, आपल्या विचारांच्यावरती किंवा आपल्या शारीरिक सगळ्या क्षमतांच्यावरती सुद्धा होताना आपल्याला दिसू शकतो.